कोरोना लॉकडाउन से सबकी मुसीबत बढ़ गई है, लेकिन जो सबसे ज्यादा परेशान हैं, वो हैं ये दिव्यांग लोग जो रेलवे स्टेशन के आसपास कटलरी की चीजें बेचकर अपना गुजारा करते थे। लॉकडाउन के कारण इनकी आमदनी रुक गई, जिससे इन पर मुसीबतों का पहाड़ टूट गया है। इन दिव्यांगों की इसी परेशानी को हल करने के लिए मदद का हाथ आगे बढ़ा है चेंबूर घाटला के तेज तर्रार नगर सेवक अनिल पाटनकर और समाज सेविका मीनाक्षी पाटनकर ने। इन दिव्यांगों को फिर से अपना व्यवसाय शुरू करने के लिए कटलरी की वस्तुएं खरीदने की पूरी मदद नगर सेवक अनिल पाटनकर ने की। उन्होंने बताया कि जब इन दिव्यांगों से पूछा गया, तब इन्होंने सीधे कहा कि उन्हें राशन अनाज नहीं बल्कि बंद पड़ा रोजगार फिर से शुरू करने के लिए मदद चाहिए। मदद तुम्हाला खरं म्हणजे आत्मनिर्भर भारत दाखवायचा होता, बघा हा आत्मनिर्भर भारत आहे। ही लोक आता गेल्या वर्षभर यांचं कामकाज बंद आहे, लॉकडाऊनमध्ये त्यांचासुद्धा कामकाज बंद झालं आहे, पण त्यांची तक्रार नाही, त्यांनी तक्रार कसलीच नाही केली। पण आता काय जसं जसं सुरू होतं आहे त्यांचा व्यवसाय, कटलरी हा व्यवसाय बिचारे करतात, दिवसभरात 100-200 रुपये, जास्तीत जास्त 200-300 रुपये। आणि त्याच्यासाठी काय होतं की त्यांच्याकडे आज तो उद्योग करायला एक तू किती लागतात त्यांना, 1,000-2,000 रुपये, पण तीसुद्धा रक्कम त्यांच्याकडे नाही, कारण ते बिचारे व्यवसायच करू शकले नाही। दिव्यांग संघटनेचा एक महाराष्ट्राचा सल्लागार अपंग महाविकास संघाचा असल्यामुळे अशा लोकांच्या पाठी आम्ही यांच्या म्हणजे यांच्या खेळामध्ये असेल अनेक कुठल्या बाबतीत मदत असेल, दिव्यांगांचे स्टॉलच्या विषयी असेल, ह्या प्रत्येक आंदोलनात आणि प्रत्येक कामकाजात आम्ही त्यांच्या बरोबर आहे। हे एक 10-15 जण आहेत, हे स्टेशनच्या आजूबाजूला उद्योग करतात, चेंबूर स्टेशन असेल, छोटे छोटे वस्तू विकतात आणि त्याच्यावर पोट भरतात। आमच्याकडे ते परवा आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा व्यवसाय पुन्हा सुरू होत असेल तर आम्हाला थोडंसं मदत द्या। मला वाटलेलं की रेशन किट बीट बाबतीत बोलतील ते, पण त्यांनी तसं नाही सांगितलं, आम्हाला व्यवसायासाठी उभं करा आम्हाला, आणि त्यांची मागणी पण काय मोठी मागणी नव्हती, त्यामुळे त्यांच्या पाठी उभं राहणं, कारण धडधाकट्या माणसाला आज मदतीची गरज पडली। आज वर्षभरात असा कंबरडा मोडला आहे, तुम्ही बघितलं तर देशाचा आणि राज्याचा, की धडधाकट माणसाला सुद्धा उभं करायला ताकद लागते। तिथं जर ह्यांच्यासाठी जर आपण काही उभं राहून काहीतरी केलं तर ती खऱ्या अर्थानं सेवा केली असे मी समजतो। आणि त्या दृष्टीने आज एक छोटे गाणी जे 10 लोक आली आमच्या इथपर्यंत, त्यांची एकंदर मी माहिती घेतली आहे, पूर्ण कुर्ल्यापासून इकडे चेंबूर साईडला मी माहिती घेतली की 25-30 लोक असा व्यवसाय करतात, त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आहे। आणि असा प्रत्येक जणाला उभं करायच्या टायमाला आत्मनिर्भरतेसाठी, आत्मनिर्भर भारतासाठी आम्ही अशा लोकांच्या पाठीमागे उभे राहतो। खरं तर पाटणकरांची सुरुवातच मुळात या लोकांपासून झाली। दिव्यांग ज्यावेळी आपण समाजसेवेची सुरुवात केली पाटणकरांनी, त्यावेळेपासून आहे आपल्या सोबत आहे। आणि या 2 दिवसापूर्वी ते आले आमच्याकडे आणि साहेबांना विचारलं आम्हाला मदत पाहिजे म्हणून, तर यांना वाटलं का अन्नधान्य वगैरे हे लोक मागतील म्हणून असं, ते कारण आता या कोरोनाच्या काळात सगळेच घरी बसले आहेत, पण त्यांनी तर ते न मागता आम्हाला काम करण्यासाठी काहीतरी रोख रक्कम द्या। म्हणजे यांना खरं तर यांना हे आत्मनिर्भर यांना बोलायला पाहिजे की आज चांगली चांगली माणसं हात आपले गाय करून बसले, हात गळून बसले, पण ही माणसं आज म्हणजे काम करायसाठी आज ती तयार झालेली आहे या कोरोनाच्या काळात। म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना थोडीशी आपण पूर्ण फुलाची पाकळी आपल्या परीने द्यावी आणि आज इथे आपण त्यांना वाटप केलेलं आहे, आणि त्यांचाही धन्यवाद हे आले इथे आपल्या इथे, आणि आम्हाला पण ती जनसेवेची सेवा करायला मिळाली। धन्यवाद। मदत पाकर इन दिव्यांगों ने नगरसेवक अनिल पाटणकर का धन्यवाद अदा किया। गरजेचं होतं सर, कारण की आता लॉकडाऊनमध्ये खूपच प्रॉब्लेम होत होता आम्हाला, आम्ही म्हणजे आमचं कसं पोट भरायचं हे प्रश्न पडला होता, तर त्यांनी खरंच आम्हाला मदत केली, त्याबद्दल धन्यवाद आमच्या सगळ्यांचे, खरंच खूप गरज होती। आता आम्ही कटलरीचं हे करतो ना सगळं, तर आता सध्या तर नाहीच आहे एकदम, त्याच्यामुळे एकदम हे चाललं आहे सगळं थोडंसं, तर आता दिलात तर त्याच्यामुळे आम्ही काहीतरी घेऊ असं विकत असं कटलरीचं आणि थोडंसं धंदा चालू। आणि सरांनी आम्हाला मदत केली, चांगलं झालं, कारण आमच्या आधी या लॉकडाऊनमुळं आम्हाला ना आमच्या घर धंदा पाणी सगळं बंद होतं, त्याच्यामुळं आम्हाला मदत केल्याबद्दल आणि साहेबांची शुक्रिया। आमची जी गरज होती ती आदरणीय पाटणकर साहेबांनी फार फार आम्हाला उपकार केले,
ते जे आम्ही ऋणी आहोत. आमची जी अडचण होती ती दूर गेली, त्याबद्दल आम्ही कोला बाबा आलो. हीच आमची सध्या तुम्ही काय करता, कसं तुमचं घर चालतो? कटलरीचा माल विकतो, व्यवसाय करतो. कुर्ला स्टेशनच्या विभागात आवारामध्ये आम्ही कटलरीचा माल विकतो, बीन वगैरे, पास कवर, रेशन कार्ड कवर, गॅस लायटर, असे आम्ही सर्व कटलरीचा माल भरतो आणि आमचा व्यवसाय करतो. तर आम्हाला या व्यवसायाबद्दल पाटणकर साहेबांनी खूप सहकार्य केले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार आभार. लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय जो आम्ही करत होतो, कट्टाईचा व्यवसाय, तो बंद झाला आणि आम्हाला त्याच्यामुळे आर्थिक भरपूर प्रॉब्लेम निर्माण झाले. आमचं भाडं थकलं, त्याच्यामुळे आता आम्हाला जी मदत केली आहे पाटणकर साहेबांनी, त्याच्यामुळे आम्ही आमचा परत व्यवसाय चालू करू आणि जे काय भाडं थकलं आहे ते थोडंफार भरण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे थोडं जे आहे जे प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कॅमेरामॅन इकबाल सेके साथ सध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई.